ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आत्मनिवेदनाचा अभ्यास आपण पुढे नेत आहोत। तर आत्मनिवेदनामध्ये वंदने दादांनी काय सांगितलं मागच्या वेळेला कि त्यांना नरसोबाच्या वाडी येते पहिल्यांदा नवहवन आणि त्याच्यानंतर मग पहिले एक नऊ आणि त्याच्यानंतर मग अकरावं म्हणजे महारुद्र सहा। आणि महारुद्र सहाकारची जेव्हा तयारी होती मी 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1979 साली त्यावेळेला लोकांनी सांगितलं की अशा प्रकारचा यज्ञ कधी इथे झाला नाही, असा विधी इथे झाला नाही। आणि प्रत्येक वेळेला जेव्हा कोणते विधी केले जातात तर ते विधी हे मनुष्य कशासाठी करतो, स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी, परंतु हा असा एक विधी होता की जो इतरांसाठी म्हणजे जनकल्याणासाठी हा वंदने दादांनी केला होता। ते सगळं झाल्यानंतर वंदने दादा जेव्हा पुण्याला आले आणि बाबांसोबत बसले होते आणि त्यांना धनप्राप्ती झाली, अचानक धनप्राप्ती, लाखो रुपयाची धनप्राप्ती झाली असं त्यावेळेला त्यांना वाटलं, त्याप्रमाणे एवढं सगळं केलं। तेव्हा बाबा म्हणाले आता महत् प्रयत्नाने तुला ही साधना प्राप्त झालेली आहे, म्हणजे खूप प्रयत्नाने तुला ही आता साधना प्राप्त झालेली आहे, म्हणजे ओंकार जो आहे तो सौम्य करून मिळालेला आहे। आता ह्याचा विनियोग तुला काय करायचा, जगासाठी तुला करायचा, नाहीतर तुला ही साधना पचणार नाही। आणि असा विचार कर की 3 लोकांमध्ये आपल्याला ही साधना पुरवायची, कुठे? इहलोकामध्ये, परलोकामध्ये आणि स्वर्ग लोकामध्ये। आणि या 3 लोकांमध्ये जे वाटेकरी आहेत त्यांच्याकडे ही साधना प्रवाहित झाल्यानंतर वंश विमोचन म्हणजे नेमकं काय हे जगताला कळ। मी दादांना कळलं की आता वाटत होत कि बाबा जेवढं काम सोपं आहे त्याच्यापेक्षा आता अवघड कार्य पुढे आपल्याला करायचं। आणि त्याच्यानंतर आधी जी शब्द सांगितले ते पुन्हा एकदा त्यांना ते शब्द ऐकू आले, काय? नव पौर्णिमा जेव्हा पूर्ण झाली त्यावेळेला अ अक्षर सिद्ध झालं होतं आणि त्यावेळेला त्यांना बाबांनी सांगितलं होतं की आपल्याला पुढे यायचंय म पर्यंत जायचंय आणि तत्पूर्वी मु अक्षर सिद्ध करावयाचं नसून त्याची प्रचिती मात्र भक्तांनी यायची। म्हणजे काय तर म ची प्राप्ती त्याच्यानंतर होईल। आता हे दादांना काय कोड समजेल, म्हणजे अ अक्षर सिद्ध झालं ठीक आहे ते कळलं, ऊची प्रचिती यायला पाहिजे ती कशी, आणि ते झाल्यानंतर मग शेवटचं अक्षर जे म आहे ते सिद्ध। दादांना त्यावेळेला काय कळेना काय आता नेमकं म्हणायचं, मग दादा त्यावेळेला नवरात्र करायला गोव्याला लागले। आणि दादा काय म्हणतात की गोव्याला गेल्यानंतर तिथे अनेक देव आहेत, कोणत्या देवांकडे हा प्रश्न विचारायचा किंवा कोणत्या देवांकडनं मार्गदर्शन आपल्याला होईल काय होईल असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये होते। सुरुवातीला दादा म्हणतात की मी औदुंबरला गेलो, त्याच्यानंतर आज्ञेप्रमाणे वाडीला गेलो, नरसिंहाच्या वाडीला गेलो आणि आज्ञा पालन केलं आणि आता हे 3व्या वेळी अशी आज्ञा होती की जे काय सिद्ध केले आहे त्याचे 3 लोकात वाटे करायचे। आता 3 लोकात वाटे करायचे म्हणजे कोणाकडे तर आपल्याला माहिती आहे इहलोकामध्ये, परलोकामध्ये आणि स्वर्ग लोकामध्ये। आता एवढं आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं, आता पुढे जाऊ। पण हे गणित सामान्य नाही, त्याचा अर्थ अगणित आहे। म्हणजे हे गणित सामान्य नाही त्याचा अर्थ ते अगणित आहे। म्हणजे गणितामध्ये जसं असं असं केल्यानंतर पटकन सुटत तसं नाही। म्हणजे थोडक्यात काय
तर हे गणित एकदम वरच्या लेवलचं गणित आहे. ते शांततेने सोडवले पाहिजे. मी गुरुमार्गात आल्यावर शांत झालो. पूर्वी एवढा शांत नव्हतो. म्हणजे दादा म्हणतात आपल्याला गुरुमार्गामध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला, तर मी शांत झालो आणि याच्यापूर्वी मी एवढा शांत नव्हतो. पण त्याही पेक्षा शांत झाल्याशिवाय हे अगणित सोडविणे शक्य नव्हतं. म्हणजे महत्वाची गोष्ट काय होता, शांत होणं गरजेचं होत. आणि शांततेने जर विचार केला तरच हे अगणित जे आपण म्हणतो ना, म्हणजे गणित नसलेलं, ते सोडवणं त्याच्याशिवाय शक्य नव्हतं. त्याच्यासाठी शांत होणे आवश्यक. शांत म्हणजे काय, स्थिर. म्हणजे जेणेकरून कोणत्याही गोष्टीबद्दलचा विचार निरपेक्ष भावने करता आला पाहिजे. निस्वार्थ बुद्धीने आणि निरपेक्ष भावनेने विचार करता यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. आणि अतिशय महत्वाचं पुढचं वाक्य आहे, गुरुमार्गात असताना प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली म्हणजे गुरुमार्ग नव्हे. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आपल्याला काय वाटतं, गुरुमार्गामध्ये आपण आहोत म्हणजे हे मी सांगतो त्याप्रमाणे व्हायला पाहिजे, माझी अशी अपेक्षा आहे, माझी तशी अपेक्षा आहे, त्याला गुरुमार्ग म्हणत नाही. त्याच कारण सुद्धा दादाने ताबडतोब सांगितलेलं आहे. काय तर ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की गुरुमार्गामध्ये आपल्याला वाटेल तसं होणार नाही आणि तोच गुरुमार्ग आहे. आपल्या मनासारखं घडणे म्हणजे गुरुमार्ग नव्हे. का? कारण हा मार्ग ब्रह्मांडाचा आहे व आपला जन्म पिंडात झालाय. तेव्हा स्वाभाविक पिंडाप्रमाणे इच्छा होणे हा देहाचा धर्म आहे आणि तो घडू न देणे म्हणजे गुरुमार्ग. किती सोपं आहे ना. म्हणजे ब्रह्मांडाचा तो मार्ग आहे आणि ब्रह्मांडामध्ये ऐहिक गोष्टी ना, प्रापंचिक गोष्टी ना, तितकं महत्व नाही. पण आपला आपला जो जन्म आहे हा काय, हा पिंड आहे. आपल्याकडे पिंड आहे. साहजिकच त्या पिंडाला इच्छा अपेक्षा असणार ना. मला घर पाहिजे, मला मुलं पाहिजे, मला पैसे पाहिजे, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत अपेक्षा असणार. परंतु त्याच अपेक्षा संतुलित बॅलन्स्ड जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच असतील तर त्याच्यातून आनंद मिळणार. परंतु मला आता हे मिळालं ना, आता मी याचा विचार करतो. आता मला ते मिळालं ना, आता मी त्याच्या पलीकडचा विचार करतो. मला ते मिळालं ना, त्याच्या पलीकडचा विचार करतो. हा गुरुमार्ग नाही. तुम्ही एका दिशेने चालला आत्मा, हा गुरुमार्ग नाही. गुरूंचा कृपाशीर्वाद हा त्याच्यासाठी आपण खर्च नाही करणार आहोत. लक्षात करता कामा नये. आणि आपल्या मनाप्रमाणे न होऊ देणे म्हणजे गुरुमार्ग. म्हणजे आपल्या देहीत ज्या वासना आहेत त्याप्रमाणे न होऊ देणे म्हणजे गुरुमार्ग. तेव्हा आज्ञा ही महत्वाची. म्हणजे गुरुंची इच्छा काय आहे त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे हे ठरवून मी गोव्याला राहिलो. दादाने एक सोपं सांगितलं, काय गुरुंची काय इच्छा आहे त्याप्रमाणे मी वागणार आणि मी वागलं पाहिजे हे मी ठरवलं आणि मी गोव्याला राहिलो. त्यावेळेला नवरात्रापूर्वी तू भक्त्यासाठी संमेलन घे अशी आज्ञा झाली व ते गोव्याला घ्यायचे म्हटल्यावर जागा शोधू लागले. म्हणजे नवरात्रापूर्वी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नवरात्र असत, त्याच्यापूर्वी संमेलन घे आणि गोव्याला घ्यायचं म्हटल्यानंतर जागा शोधू लागलो. पणजी इथे केंद्र होत, ती जागा लहान होती. तर पणजी जी जागा पुरणार नाही म्हणून शिरोडा इथे देवीची धर्मशाळा पसंत.
शिरोडा हे फोंडा तालुक्यामधले लक्षात ठेवा एक शहर म्हणता येणार ना, ते शहरच एक भाग आहे शिरोडा, अतिशय फेमस आहे आणि तिथे कामाक्षी देवीचं मंदिर आहे. तर त्या तिथे एक हॉल होता, तो दादाने पसंत केला. पहिले संमेलन सप्टेंबर 1979 मध्ये झाले व त्याला फक्त 75 भक्त हजर होते आणि विषय काय होता, जीवन उत्पत्ती मीमांसा, म्हणजे जन्मापासून म्हणजे 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत 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 शेवटी मनुष्य जन्म प्राप्त झाला, तिकडे सुरुवात. पहिल्या संमेलनाचा अभ्यास आपण केलेला आहे, पुन्हा आपण करणार आहोत. पण ही जी मुलाखत म्हणतो आपण, मुलाखत म्हणजे काय, तर मुलाखत म्हणजे आपण एक बाहेरच्या आपण घेतलं की आपण काय म्हणतो बाहेर की त्याच्यावरती कोणत्याही विषयावरती जे काय बोलतो तो आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये मार्गामध्ये आपण त्याला काय म्हणतो मुलाखत. मुलाखत घेण्याची पहिलीच वेळ होती पण हे संमेलन यशस्वीपणे पूर्ण झाले व आलेल्या भक्तांनी अशी विचारणा केली पुन्हा केव्हा यायचे, तेव्हा मी म्हणालो पुढचे पुढे. म्हणजे सुरुवात झाली, पहिलं सप्टेंबर किती झाली, पहिलं संमेलन सप्टेंबर 1979 साली झालं, 4 का 5 दिवसाचं संमेलन होतं आणि जीवन उत्पत्ती मीमांसेपासून दादाने सुरुवात केली आणि 75 लोक होते त्यावेळेला. त्या पहिल्या संमेलनाचं दादांचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते फक्त 1 का 2 भक्तांनीच केलं टेप रेकॉर्डवर, तो सुद्धा जुना टेप रेकॉर्ड, आणि त्याच्यावरनं त्या सीडी तयार करण्यात आल्या. त्या पहिल्या संमेलनामध्ये कोणाला माहित होतं की संमेलन म्हणजे काय, दादा नेमकं काय करणार आहे, मुलाखत म्हणजे काय, लोकांना प्रवचन माहित होत पण हे नेमकं प्रवचन नाहीये, काहीतरी वेगळं आहे याची कल्पना कोणाला नव्हती. पण तरी असताना 1-2 भक्तांनी काय केलं, त्यांच्यावर ठेवलं होतं की दादा काय म्हणणार, आणि त्यावेळेला त्याचे मोठ्या बटणाचे टेप रेकॉर्डर होते, तर 1-2 भक्तांनी रेकॉर्ड केले होते, त्यामुळे ते रेकॉर्डिंग अगदी क्लिअर नाही. पण जसं जसं दुसरं संमेलन तिसरं संमेलन होत आलं तसं तसं ते रेकॉर्डिंग चांगलं मिळालं. त्यामुळे पहिल्या संमेलनामध्ये त्यावेळेला थोडस रेकॉर्डिंग तेवढं चांगलं नव्हतं, परंतु त्यावेळेच्या भक्तांनी काय केलं, ताबडतोब ते रेकॉर्डिंग झाल्याबरोबर ते बसायचे आणि दिवसाचं सत्र संपल्यानंतर ते लिहून काढायचे. आणि अशा रीतीने लिहून काढलेली जी काही संमेलन होती कळलं की नाही, त्याच्यावरनं ती 8 संमेलनाची पुस्तकं तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे आपले बिजापूरचे शशी काका अटले आणि त्यांची बहीण पुण्याची, तिला तिचं नाव निर्मला सरमोकदम, यांनी सगळं लिहून काढलं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा त्या रेकॉर्डिंग मधनं ते ऐकायचं पुन्हा लिहायचं ऐकायचं लिहायचं. निर्मलाताई म्हणजे शोभाताई, शोभाताईनी हे पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर ती पुस्तकं प्रकाशित करण्यात आली. सर्व भक्त वेगळ्या आनंदात परत गेले, म्हणजे पहिलं संमेलन झालं आणि मी पण घरी परत आलो. पण आलेल्या दिवसापासून दसरा होईपर्यंत, म्हणजे त्याच्यानंतर दसरा होता, वेगळ्याच अवस्थेत होतो. त्यामध्ये खूप विचारांचे मंथन झाले व यापुढे जगाला काही वेगळा मार्ग सुचविला पाहिजे असे निश्चित झाले. मी या त्यावेळेला जे काय वंदने दादांच्या माध्यमातून
विभूतीने ज्या काय मुलाखती घेतल्या, जे काय ज्ञान भक्तांना दिलं, त्या दादांना पण कळलं काहीतरी वेगळं आहे. आणि आता आपल्याला या जगाला एक वेगळा मार्ग सुचवायला पाहिजे. आणि आपल्याला जर आठवत असेल तर इतिहासामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. त्यावेळेला जे काही गुरुजी वगैरे असायचे, त्या गुरुजींनी जे काही लोकांपर्यंत विचार मांडले होते, त्या विचारांमध्ये काय होत, तर सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य नव्हतं. हे असं करू शकत नाही, धर्म अमुकच सांगतो. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल तर ज्ञानेश्वर माऊली, त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर सोपान, धाकटा आणि मुक्ताबाई, या सगळ्यांना गावच्या लोकांनी घराबाहेर काढलं होत. कशासाठी? कारण त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा संन्यासाश्रम घेतला होता आणि पुन्हा मग ते संसारामध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांना मुलं झाली. मग त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी जर विचारलं होतं याच्यामध्ये आमचा काय दोष, परंतु त्यावेळेचं जे वृद्ध होत वृंद जे कमिटी, त्यांनी सांगितलं नाही, याच्यामध्ये शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या कर्माला प्रायश्चित सांगितलेलं नाही. आणि एकच प्रायश्चित आहे, ते म्हणजे काय, देह सोडून जाणे. आणि ज्या आई वडिलांना वडिलांना कळलं की बाबा दुसरा कोणताही मार्ग नाहीये, त्यावेळेला एकदा ही मुलं झोपली असताना आई आणि वडील दोघेही आणि पाण्यामध्ये उडी टाकून या जगाचा निरोप घेत. आता हे झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या बाबतीत कोणी ऐकायला तयार नाही. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की वेद म्हणायला सुरुवात केली तेव्हा एका गुरुजींनी त्यांच्या तोंडावरती हात ठेवला, तुला अधिकार नाहीये, कारण वेद म्हणायचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. आणि त्यावेळेला तिकडनं जो रेडा चालला होता ज्ञाने ज्ञाना, त्याचं नाव सुद्धा ज्ञाना होत, त्याच्या तोंडातून जेव्हा वेद बाहेर पडले, त्यावेळेला लोकांना कळलं की बाबा काहीतरी वेद आहे, हा देव आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी जस्ट त्यावेळेला कंटाळले होते ज्ञानेश्वर माऊली ह्या सगळ्या गोष्टीने, त्याला निवृत्ती नाथांनी त्यांना सांगितलं, ते गुरु की तुला आता जगाला वेगळं सुचवायचंय, वेगळा मार्ग दाखवायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरी लिहिली, आणि ज्ञानेश्वरीमध्ये जे काय सांगितलेलं आहे ते वैराग्य कमी करून भक्तीकडे त्याचा कल त्यांनी वाढवून ती भक्तीने सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणजे 50% वैराग्य, 50%. आणि त्याच्यानंतर पुढे साईनाथ महाराज जेव्हा आले त्यावेळेला पूर्णपणे भक्ती वैराग्य पूर्णपणे काढून टाक, त्यामुळे आपल्याला सहजतेने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. पुढे येऊया, यापुढे जगाला काही वेगळा मार्ग सुचविला पाहिजे असे निश्चित झाले. मी हे दादांच्या मनामध्ये आहे. नवरात्र पूजा झाली, आरती झाली, स्वतःसाठी मुलाखत असे दिवस आनंदात गेले. त्यावेळी पुढची दिशा काय हे कळले. त्यावेळेला दादांना कळलं की बाबा काय करायचं आता नेमकं. वाडीला अ हे अक्षर सिद्ध केलेले होते, कारण का हवन झाली
त्याच्यामध्ये अ अक्षर, कारण आपण आधीच म्हटलं अ उ आणि म, त्या अक्षराला उ या अक्षराची जोड पाहिजे. उ म्हणजे काय? ते ज्ञान. म्हणजे ज्ञान लोकांपर्यंत काय पोहोचलं पाहिजे? लोकांना आता शुद्ध केलं, ओंकार साधना करायला लावली त्यांना, पण तो ओंकारामधला अ अ जो आहे तो सिद्ध झाला, शुद्धता झाली. आता ज्ञान प्राप्ती व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी पहिलं संमेलन झालं म्हणजे उला प्रारंभ झाला. जर उ म्हणजे ज्ञान हे शिकविले नाहीस तर लोकांना अ अधिक ज्ञान कसे प्राप्त होईल? म्हणजे अ अधिक उ कसे प्राप्त होईल? हे तुला शिकवायला पाहिजे. तर नुसतं अ अक्षर सिद्ध होऊन चालत नाही, उ म्हणजे ज्ञान याचा लाभ झाला तरच मनुष्य सज्ञान होईल. आता ज्ञानी आणि सज्ञानी याच्यामध्ये काय फरक आहे? तर साधी साधी एक उदाहरण घेऊ. आपण शाळेमध्ये शिकतो, कॉलेजमध्ये शिकतो, बरोबर आहे, विद्या आहे ना ती, ती पण ज्ञानच आहे. त्या ज्ञानाने आपल्याला काय प्राप्त होतं? आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो, आपल्याला जे काय आवश्यक आहे जीवनासाठी त्याच्यापासून आपण पैसे कमवू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे काय झालो? आपण ज्ञानी झालो. पण सज्ञानी कधी होईल? ज्या वेळेला त्याच्या पलीकडे जाऊन आपण इतरांचा विचार करू लागलो, त्याच ज्ञानाचा उपयोग करून आणि केवळ प्रपंचाचा विचार न करता आपण ब्रह्मांडाचा विचार करायला लागलो, तर ते झालं सज्ञान. थोडक्यात सांगितलं बेसिक. तर आपल्याला केवळ प्रपंचासाठी फक्त ज्ञान प्राप्त करायचं नाहीये, आपल्याला काय व्हायचंय? सज्ञानी व्हायला पाहिजे. त्यामुळे बरेच शिकलेले डॉक्टर अमुक तमुक सगळे होते त्यावेळेला, ते ज्ञानी होते पण सज्ञानी नव्हते. पण दादांनी हे ज्ञान द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांना सज्ञानी करण्याचा प्रयत्न सुरू केला, म्हणजे उ अक्षराला प्रारंभ झाला. आणि त्यावेळेला काय सांगितलं होतं? यासाठी दरवर्षी संमेलन घे, सकाळी व दुपारी ओंकार साधना व मुलाखत असा क्रम ठेवून तू भक्तांना ज्ञानी कर. जीवनाबद्दलचे अज्ञान हा शाप आहे. आपण कशाला जन्माला आलोय? आपलं कर्तव्य काय? काय करायला पाहिजे? प्रपंच मी कसा केला पाहिजे? परमार्थ म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. हे ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर काय? तर आपलं अज्ञान जर असेल या बाबतीत जीवनाबद्दलचा, बाकी आपण ज्ञानी असू पण जीवनाबद्दलच जर अज्ञान असेल तर त्याचा काही उपयोग नाही. दादा काय म्हणतात? तो शाप आहे. आणि आपल्याला माहिती आहे शाप म्हटल्यानंतर चांगली गोष्ट होत नाही. आजपर्यंत सर्व साधकांनी हेच केले व हे शास्त्र न समजता ओंकार साधना लोकांना सांगितलेली आहे. म्हणजे जेवढे साधक होते त्यांनी लोकांना पहिल्यांदा सज्ञानी करायचं सोडून फक्त ओंकार साधना असं करा, कळलं की नाही तेवढंच सांगितलं. पण दादांना कळलं, दादांना मार्गदर्शन होतं, त्याप्रमाणे दादांनी या पहिल्या संमेलनाला सुरुवात केली. एकूण किती संमेलनं झाली? 8. आणि 8 संमेलन झाली. या संमेलनात जो महत्वाचा विषय होता तो म्हणजे शक्तीपीठ. शक्तीपीठाची अंतिम स्थापना हे त्याच्या मागचं उद्दिष्ट किंवा ध्येय होत. आता अ झालं, उ झालं आणि त्याच्यानंतर म, अजून उ, 8 संमेलन झाली आणि आता शेवटचं उद्दिष्ट काय? शक्तीपीठ. त्याच्या आधी म अक्षर ज्ञानावर. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जन्म म्हणजे काय हे समजलं पाहिजे. नेमका जन्म म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे.
यासाठी आठ संमेलन भक्तासाठी घेतली गेली. ब्रह्मांड म्हणजे काय याची प्रचिती साधनेद्वारे कशी समजली पाहिजे याची शिकवण दिली गेली. म्हणजे साधना करून ब्रह्मांड म्हणजे काय याची प्रचिती यायला पाहिजे. आपण कधीच विचार केला नव्हतो. आपला या जगात असाच विचार पूर्ण होता तो वरचा काय विचार करणार. परंतु दादाने पुन्हा पुन्हा आता सांगितलं तर ब्रह्मांड 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 म्हटल्यानंतर आपण त्याचा सुद्धा विचार करायला लागलो. कुठे का होईना पण असं कुठेतरी असं एक फिलिंग यायला लागलं. अरे हा य लोक आहे, मग परलोक आहे, त्याच्यानंतर स्वर्ग लोक आहे, त्याच्यानंतर देवलोक आहे, सप्तलोक आहे, अतृप्त आत्मे आहेत. कुठेतरी त्या ब्रह्मांडाचा विचार आपल्या डोक्यामध्ये शिरायला लागला. नुसते ब्रह्मांड असे म्हणून शाब्दिक विवेचन न करता त्याची प्रचिती आली पाहिजे. आता पिंडाचे अंग काय तर उच्चार मध्यानिलय आणि ब्रह्मांडाचे अंग काय स्वर ताल आणि सूर आणि सगळं नंतर दादानी ओंकार साधनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे आणि सांगितलंय स्वर ताल सूर म्हणजे काय वगैरे आणि उच्चार मध्यालय तर आपल्याला माहित. आता ही दोन्ही अंग म्हणजे उच्चार मध्यालय म्हणजे पिंडाची तीन अंग आणि ब्रह्मांडाची तीन अंग ही सगळी सिद्ध झाल्याशिवाय ओंकारची निर्मिती होत नाही. आणि ज्या वेळेला त्याची निर्मिती होते त्यावेळेला जी षटकोनी आकृती तयार झाली ती षटकोनी आकृती तयार झाल्यानंतर मग शक्तीला आवाहन करावं लागते. आता हे गणित दादानाच माहिती. पण शक्तीपीठावरती जर आपण बघितलं तर असा एक त्रिकोण आहे आणि असा एक त्रिकोण. दादाने त्याचा अर्थ सुद्धा सांगितलाय. एक म्हणजे काय तर या जन्मात आणि एक जो आहे तो मागच्या जन्मात. तर आतला आताच्या जन्मावरनं बाहेरचा जन्म म्हणजे मागचा जन्म बाहेर काढलेला आहे दादाने. काही संमेलनांमध्ये मागच्या वेळेला संमेलनामध्ये चौथ्या का पाचव्या संमेलनामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. राजेश काकाने आपल्याला समजून सांगितलेले आणि ती निरंजन अवस्था होते. तर हे जे असं चित्र आहे त्याला आपण शक्तीपीठाचं हे म्हणतो. शक्तीपीठच आपण म्हणतो षटकोनी आकृती. तेव्हा काय करायला लागतं शक्तीला आवाज. पण त्याच्यासाठी प्रथम पीठ तयार पाहिजे. व हे पीठ किती अंगाने युक्त असलं पाहिजे सहा अंगाने. कोणती सहा अंग उच्चार मध्यालय आणि स्वर ताल आणि सूर म्हणजे पिंडाच्या पिंडाची आणि ब्रह्मांडाची सगळ्यांची अंग त्याच्यामध्ये अंतर्भूत असत. ही सहा अंगे स्केलमध्ये म्हणावी लागते आणि तत्पूर्वी पिंडाची शुद्धता झाली पाहिजे. एकही दोष असता कामा नये तरच पिंड तयार होतो व ब्रह्मांडाला तो आवाहन करू शकतो. म्हणजे किती दादाने सिस्टमॅटिक केलं. त्यावेळेला जे भक्त होते त्यांची विमोचन करून त्यांच्यामध्ये त्यांना दोष मुक्त केलं. त्यांचे पिंड जे होते ते शुद्ध केले. का केले कारण शुद्ध पिंडाने ते ब्रह्मांडाला आवाहन देऊ शकतात. त्यांच्या माध्यमातून तशा प्रकारची ओंकार साधना करू शकतात. उच्चार मध्य आणि लय आणि स्वर ताल आणि सूर म्हणजे थोडक्यात काय उच्चार मध्य लय तर आपल्याला कळते आणि स्वर ताल आणि सूर म्हणजे विशिष्ट प्रकारच्या स्वरामध्ये तालामध्ये आणि सुरामध्ये ही ओंकार साधना व्हायला पाहिजे. मग काय होईल त्यावेळेला ती व्हायब्रेशन तयार होतील आणि जे काय अपेक्षित आहे दादांना ते घडेल. त्याप्रमाणे नित्य साधना सर्व केंद्रावर चालू होती. नवरात्रामध्ये श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती व श्री महाकाली यांचे पूजन मानले होते. पहिल्यांदाच दादांनी तिन्ही देवींचे त्यांचं काय मानलं होतं एक पूजन मानलं होतं. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की आम्ही तीन शक्ती स्व इच्छेने एकत्र येऊ व एकरूप होऊ.
तेव्हा शक्तीपीठाची स्थापना होईल व ह्या शक्तीपीठात आमची त्रिभुवनात असलेली शक्ती एकरूप होईल. श्री महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाल. श्री महासरस्वती म्हणजे उत्पत्ती, श्री महालक्ष्मी म्हणजे स्थिती आणि श्री महाकाली म्हणजे लय अवस्था. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही जेव्हा एकरूप होतील, एकत्र येतील पहिल्यांदा आणि एकरूप होतील तेव्हा शक्तीपीठाची स्थापना होईल व या शक्तीपीठात आमची त्रिभुवनात असलेली शक्ती एकरूप होईल. तेव्हाच भवितव्यात या जगाला सुख, शांती व समाधान याचा लाभ होईल. त्याप्रमाणे आम्ही दस्याला गुरु शक्तीमध्ये विलीन होऊ. म्हणजे या तिघांची उत्पत्ती, स्थिती आणि लय या देवता किती पॉवरफुल आपल्याला माहिती आहे, पण ह्या ब्रह्मांडाला चालवणारा जो परमेश्वर आहे त्याची एक शक्ती आहे, ती म्हणजे काय, गुरुशक्ती. त्या गुरुशक्तीमध्ये आम्ही तिघी विलीन होऊ आणि आम्ही ज्या विलीन होऊ आणि शक्तीपीठाची स्थापना होईल त्यावेळेला त्याचा लाभ सगळ्यांना होईल. ज्यावर आपण आपला विचार करतो त्यावेळेला उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तीन तत्व आपल्यामध्ये सुद्धा असतात, पण त्याच्यामध्ये कोणत्या तरी तत्वाचा अभाव असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या देवाकडे जातो त्या देवाकडे सुद्धा काय असतं, एक तत्व त्याचं प्रखर असतं आणि उरलेले दोन काय असतात, गौण असतात. मग आपण जेव्हा एखाद्या देवाकडे जातो आणि आपल्यामध्ये जी काही कमतरता आहे ती कमतरता सध्या त्याच्याकडे जर प्रखर तत्व असेल, त्याची उपासना जर केली, तर आपल्याला ते तत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि जी कमतरता आहे ती भरून येईल. परंतु दुसऱ्या देवाकडे आपण गेलो काही फायदा नाही. आणि आपण काय करतो, आपल्याला माहित नसतं कुठच्या देवाकडे जायचं, आपल्यामध्ये कोणतं तत्व कमी आपल्याला माहिती आहे का नाही, उत्पत्ती, स्थिती की लय. आपण सगळ्या देवांकडे फिरतो, या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, फायदा काहीच होत नाही. पण गुरु हा एकमेव असा आहे की ज्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणून आपण म्हणतो ना गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. हे गुरु मध्ये या तिन्ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत एकाच ठिकाणी आहे. आणि अशा गुरुना जेव्हा मी शरण जातो त्यावेळेला मला जे काय आवश्यक आहे ते मला त्या गुरुतत्वाकडनं मिळतं. म्हणजे गुरुतत्व हे सर्वात महत्वाचं आणि श्रेष्ठ तत्व आहे. असे आश्वासन त्यांनी दिले व पुढे सांगितले की भवितव्यात वेगळा मार्ग शोधून काढून त्याचे फल कोणालाही मिळणार नाही. अजून काहीतरी वेगळं करून त्याचा कोणाला फळ मिळणार नाही, कारण वर्तमान काळात श्री गुरु हेच परमेश्वर असे तुम्ही सर्वांनी मानले पाहिजे. आम्ही म्हणजे देवता सांगतात आम्ही आणि गुरु हे वेगळे नाही. आज जगतात आम्ही देवदेवता व गुरु वेगळे आहेत असे अज्ञान भक्तांमध्ये आहे. त्यामुळे गुरु भेट होऊन व त्यांनी दीक्षा देऊन नराचा नारायण होण्यासाठी जरी आशीर्वाद दिला असला तरी सुद्धा जग अज्ञानाने देवाला शोधत आहे. पण भवितव्यात जगाला मार्गदर्शन करणारा एकच मार्ग म्हणजे गुरुमार्ग हा शिल्लक राहिला असून त्याच मार्गाने जाणे सर्वांच्या हिताचे आहे असे आश्वासन सर्व देवतांनी दस्याला दिले. म्हणून श्री साईशक याची घोषणा दस्याला दिली. मी त्या उत्पत्ती, स्थिती आणि लयच्या ज्या देवता आहेत त्या देवता गुरुशक्तीमध्ये विलीन झाल्या आणि त्यांना आता अजून कुठेही काय वेगळं करायची गरज नाही. ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, काही करायची गरज नाही, कारण गुरु हाच परमेश्वर आहे.
आणि आपल्याला अशी दीक्षा प्राप्त झालेली आहे की आपण नर म्हणून जन्माला आलो नारायण होण्यासाठी आपल्याला आशीर्वाद दिलाय किंवा कृपा आशीर्वाद दिलाय. म्हणजे देव आलो काय आपण जन्माला फक्त नर म्हणून म्हणजे मनुष्य म्हणून साधा. आणि तिकडनं आशीर्वाद काय तर अनेक जन्मामध्ये सित्यंतर होत 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 देवापर्यंत जाण्याकत आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे आणि हे केवळ गुरु करू शकतो. त्यामुळे पुढे भवितव्यामध्ये जगाला मार्गदर्शन करणारा एकच मार्ग आहे तो म्हणजे काय गुरुमार्ग. आणि त्या तिन्ही शक्ती जेव्हा विलीन झाल्या तेव्हा आपल्या गुरूंच्या दादानी आपल्या गुरूंच्या प्रीत्यर्थ जी प्रतिमा दिली प्रतिमा केली आणि जो शक सुरू केला तो म्हणजे शाही. कारण का हे त्यांच्या आज्ञेने त्यांच्या त्यांचे गुरु बाबा होते आणि बाबांच्या आज्ञेने हे सगळं प्राप्त झालं होतं. आणि या वेळेला या विलीन झाल्या आणि त्यांनी सांगितलं की गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे म्हटल्यानंतर आपल्या गुरूंच्या नावे साईबाबांच्या नावे म्हणून त्याला काय म्हटलंय तो शब्द सुरू केला तो साई शब्द. आता आपल्या 40वा साई शब्द चालू आहे. 1981 साली दसऱ्याला झाला व त्याची खूण म्हणून साईशब मुद्रा किंवा प्रतिमा दिली आहे आणि अजूनही आपण देत आहोत. ही प्रतिमा किंवा मुद्रा म्हणजे देव देवच आहे तो. आज जे देव आपल्या पूजनात आहे त्या देवतांच्या प्रतिमा पूजनात ठेवण्याची आपली इच्छा असूनही भवितव्यात त्यांची प्राप्ती होणार नाही. म्हणजे आपण ज्या काय प्रतिमा ठेवतो त्याच्यापासून काही प्राप्त होणार नाही. या देवीचा ठेवला ता त्या देवीचा टाक ठेवला काही नाही. त्या प्रतिमांमध्ये सगळं अंतर्भूत आहे. त्या तीन प्रतिमांमध्ये तिन्ही शक्तींचा समावेश झालेला आहे व याहून वेगळा देव आहे असे मानू नका. दादांनी आपल्याला सांगितलंय त्याच्यामध्ये सगळं आहे. उत्पत्ती आहे स्थिती आहे लय आहे. कोणत्या त्या तीन प्रतिमा? साईशक प्रतिमा कारण प्रतिमा आणि महाकारण. आणि या तीन प्रतिमा म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यानंतर नारायण प्रतिमा म्हणजे काय त्याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या वेळेला थोडीशी घेऊया. पण एवढं कळलं आपल्याला की अ हे अक्षर सिद्ध झालंय. उला प्रारंभ होऊन संमेलन आठ झाली म्हणजे उ सुद्धा सिद्ध होत आलाय. आणि आता म अक्षर त्याला म ची जोड मिळाल्यानंतर ओंकार तो पूर्ण होणार आहे आणि त्यावेळेला मात्र शक्तीपीठ शक्तीपीठाची स्थापना होईल. तर साईशक प्रतिमेविषयी विशेष महत्वाचं आहे कारण ती पहिली प्रतिमा वंदने दादनी आपल्या गुरूंच्या प्रीत्यर्थ केली आणि तो शक सुरू केला म्हणून तो साई शक म्हणून आणि हा 40वा साई शक दसऱ्याला सुरू झाला ना 40वा साई शक बरोबर आहे. तर 1981 आणि आता मागच्या वर्षी म्हणजे 2021 22 वर्ष झाली. ओके आता पुढच्या वेळेला आपण त्यांच्याविषयीची थोडीशी माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हे देव दत्त सदानंदाचाय हो. सचिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. हे देव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. हे गुरुदेव दत्त.